त्यांनी एक मिनिट सलीलनी जे बोलला की आता सध्या मतदारसंघामध्ये ज्यांचा कधी चेहरा आशिष देशमुख ज्यांचा कधी चेहरा मतदारसंघामध्ये दिसला नाही कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं सलीलनी कोरोनाच्या काळामध्ये कधी मदतीला आले नाही साडेचार वर्ष कधी दिसले नाही मागच्या वेळेस विधानसभेची निवडणूक लढले होते जिंकले पण जिंकल्यानंतर तीन वर्षामध्ये राजीनामा देऊन पळाले त्या आमच्या काटोल मतदारसंघात भगवराव उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे लोक त्यांना विचारतात की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही पाच वर्षासाठी आम्ही आशिष देशमुखांना निवडून दिल्यानंतर तीन वर्षातच ते का मतदारसंघाला टाकून पळाले दोन वर्ष मतदारसंघाला आमदार नव्हता आणि आता परत पाच सहा वर्षानंतर परत आता उतरून आता उमेदवारीची मागणी करतात ठीक आहे उमेदवारीची मागणी करायला सर्वांचा अधिकार आहे तो प्रश्न नाही पण ही गोष्टसुद्धा जनतेच्या लक्षात आहे की भगोडा आमदार कोण जो मतदारसंघ भारताच्या इतिहासामध्ये पाच वर्षासाठी निवडून दिलेला आमदार हा मधातच आमदारकी सोडतो हे असं महाराष्ट्रात असं थोडा भारताच्या इतिहासामध्ये झालं नसतं लोकांचा अपमान करतो म्हणजे लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचा मताचा अपमान करून म्हणून आमच्या काटोल मतदारसंघामध्ये आशिष देशमुखला भगोडा आमदार म्हणतात.